नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर कृष्णकांत दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, मी केमिस्ट्रीमध्ये PhD केली. मी एका मध्यमवर्गीय घरातील, त्यामुळे माझं स्वप्न होतं की मी कुठे परदेशात काम करावं आणि नशिबाची साथ मिळाली. पहिले जर्मनी येथील एका कंपनीत 3 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केलं आणि नंतर इटली येथे 2 वर्ष. पण तिथे परदेशात काम करत असताना मला आपला देश, आपली माणसं यांची खूप ओढ लागली. मी तिकडे कंटाळलो, पण तिकडची चांगली नोकरी सोडून भारतात आलो व लगेच चांगली नोकरी मिळेल याची खात्री नव्हती, त्यामुळे मन मारून तिकडे काम करत होतो. इटलीतील कंपनीशी माझा 2 वर्षाचा करार संपत आला होता. ते पुन्हा मला पुढील 3 वर्षांसाठी कंटिन्यू करण्यास सांगत होते. त्यासाठी मला 15 दिवसात तसा करार सही करून द्यायचा होता. मला कळत नव्हतं की माझ्या मनासारखे घडणार की नाही. त्याच दिवशी रात्री मला स्वप्ना वहिनी व अभिजित दादा यांचा फोन आला. ते मला अधूनमधून फोन करत असे. मला खूप बरं वाटलं, कारण ते दोघं माझ्या खूप जवळचे होते. मी त्यांना माझ्या मनातील सर्व गोष्टी सांगू शकत होतो. मग मी स्वप्ना वहिनी हिला माझ्या मनातील गोष्ट व्यक्त केली. तिलाही वाईट वाटले की इच्छा नसूनही मला परदेशात राहावे लागत आहे. मग वहिनी हिने मला सांगितलं की तुला पटलं किंवा न पटेल, पण एकदा ही गोष्ट अगदी श्रद्धा ठेवून करून पहा, कदाचित तुझी इच्छा पूर्ण होईल. मग मी वहिनी हिला विचारलं कोणती गोष्ट, तेव्हा वहिनी म्हणाली, परवा गुरुपुरुषामृत योग आहे, त्या दिवशी श्री गजानन महाराज यांचे गजानन विजय ग्रंथ याचे पारायण कर, खूप प्रभावशाली ठरते. मी कधी असल्या गोष्टी केल्या नव्हत्या, पण माझा स्वप्ना वहिनी यांच्यावर विश्वास होता. त्या कधीही मला चुकीचं मार्गदर्शन करत नसे, त्यामुळे मी वहिनी यांनी सांगितल्याप्रमाणे महाराज यांचे पारायण करण्याचे ठरवलं व त्यानुसार सगळी माहिती घेऊन गजानन विजय ग्रंथ माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून पारायण केलं. मी पोथी वाचन करत असतानाच मला खूप बरं वाटू लागलं. मी नोकरी, घरदार, प्रपंच ह्या सगळ्या गोष्टींची चिंता करणं सोडून दिलं, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा आटापिटा करण्यात आजचा दिवस आनंदी घालवण्याऐवजी आपण भविष्याची चिंता करत बसतो. व हा एक चमत्कारच म्हणावा लागेल की मी ज्या दिवशी पारायण केले त्या दिवशी अचानक मला मुंबईच्या एका मोठ्या कंपनीचा मेल आला व त्यांनी मला त्यांच्या कंपनीत काम करण्यास अजूनही इंटरेस्टेड आहात का म्हणून विचारलं. मी खूप खुश झालो, कारण मी ह्या कंपनीला 6-7 महिन्यापूर्वी 2-3 वेळा मेल करून जॉबसाठी अप्लाय केला होता, पण त्यांनी मला त्याचं उत्तर दिलं नव्हतं. व आज अचानक इतक्या दिवसांनी स्वतःहून कंपनी मला विचारत होती की तुम्ही आमच्या कंपनीत काम करण्यास इच्छुक आहात का. हे तर माझ्यासाठी सुवर्ण संधी होती. मी पटकन त्यांना माझा होकार कळवला व लवकरच मुंबईला येऊन त्या कंपनीत जॉईन झालो. आज महाराज यांच्या कृपेने माझी नवी मुंबई स्वतःचं घर झालं. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आज महाराजांच्या कृपेने मी माझ्या मातृभूमीत परतलो. शिवाय केवळ 7-8 वर्षात माझे नवी मुंबईत स्वतःचे घर झाले. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. खरंच महाराजांना काहीच अशक्य नाही. मी आता वर्षातून एकदा तरी शेगाव येथे महाराजांच्या दर्शनास जात असतो. त्या माऊलीचे खूप खूप आभार. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोलते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की महाराजांनी कुणाला
विडा पाठवण्याचा उल्लेख श्री गजानन विजयग्रंथ ह्यात केला आहे. प्रश्न पुन्हा एकदा वाचते. महाराजांनी कुणाला विडा पाठवण्याचा उल्लेख श्री गजानन विजयग्रंथ ह्यात केला आहे ते सांगायचं आहे. आता बघूया मागच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे, भोसल्यांची राजधानी म्हणून नागपूर शहराचा उल्लेख श्री गजानन विजयग्रंथ ह्यात केलेला आहे. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं श्री, दोन प्रांजली काटोले, तीन सविता चौगुले, चार सौपुष्पा बनसोड, पाच शिल्पास किचन, सहा विश्वास बनसोड, सात अदिती चौधरी, आठ गजू खरात, नऊ युजर दिशा, दहा संदीप सरावते, अकरा शैलेंद्र खोत, बारा कुसुम पडवळ, तेरा विद्याधर जावडेकर, चौदा युग शर्मा एडिट्स, पंधरा जया डोळस, सोळा चंद्रशेखर फडके, सतरा विद्या वानखेडे, अठरा ललिता क्षीरसागर, एकोणीस मंगला टिकले, वीस अमोल माळी, एकवीस रामदास रायबोले, बावीस सुरेश बोहरे, तेवीस ज्योत्स्ना जाधव, चोवीस दिलीप जोशी, पंचवीस मंगेश इंगळे, सव्वीस निलिमा देहाले, सत्तावीस पल्लवी पाटोळे, अठ्ठावीस गजानन मेहरे, एकोणतीस सुप्रिया वाघ, तीस आरती शेटगे, एकतीस रोहिणी डांगे, बत्तीस बिट्टूस, तेहतीस सुरेश तिबडेवाल, चौतीस जयश्री पाचुरे, पस्तीस सुवर्णा पवार, छत्तीस अर्चना गोवर्धने, सदतीस शेफाली कांबळी, अडतीस सुचेता आरंके, एकोणचाळीस रेखा जोशी, चाळीस राजेश फरांदे, 41 वैभव गोळे, 42 रमेश काळे, 43 मधुकरराव चौधरी, 44 रामेश्वरी देसाई, 45 सीमा पाटील, 46 यश जाधव, 47 रेखा आहिरराव, 48 सुवर्णा शिंदे, 49 उर्मिला दामले, 50 विशाखा कुलकर्णी, 51 अजय पाटील, 52 मिस्टर हर्षित, 53 प्रकाश आदिवारेकर, 54 संध्या सदबाई, 55 श्रीराम खुळे, 56 नेहा नरेदी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा आणि बरोबर उत्तरं देत रहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः, गण गण गणात बोते.